15 मार्च 2024 ला शासनाने काढलेल्या बिनडोक आणि अशैक्षणिक शासन निर्णयाचा निषेध करणं आणि तो रद्द करण्यासाठी शासनाला बाध्य करणं याकरता आजचं हे धरणा निदर्शने आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलं आहे। जोपर्यंत 15 मार्च 2024 चा अशैक्षणिक आणि बिनडोकपणे काढलेला शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन जागोजागी पूर्ण राज्यभर केल्या जातील। हा एकच मुद्दा घेऊन विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शिक्षक दिला गेला पाहिजे। सरकार शिक्षकाची पदक कमी करते आहे आणि विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या बातामारत्या गोष्टी करते आहे। शिक्षक शासनाचं बोलणं आणि वागणं एक दुसऱ्याच्या विरुद्ध आहे। शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करते आहे। त्याचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आम्ही लढतो। मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही लढू। सरकारला मागण्या मंजूर करण्याकरता बाध्य करू, अन्यथा ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ।